पद्यपाठ 16 वनवासी कवी तुकाराम धांडे. प्रस्तावना. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन त्या गाण्याचा व्हिडिओ पहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. प्रश्न. हे गाणे कोणत्या जमातीच्या लोकांच्या बद्दलचे आहे? ठाकरांना रानाची पाखर असे का म्हटले आहे? कोणाच्या पंखात आमचा संसार नांदतोय असे म्हटले आहे? जांभळ्या गर्दीत बांधून ठेवलंय घर असे का म्हटले आहे? हे ठाकर जमातीचे लोक कोणत्या डोंगराळ भागात राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? अशाच एका आदिवासी जमातीच्या लोकांचं जीवन कसं असतं हे सांगणारी एक कविता वनवासी ही आज आपण बघणार आहोत. कवी तुकाराम धांडे यांचा जन्म 1961 साली झाला. ते अत्यंत प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचा वळीव हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध मासिकातून, साप्ताहिकातून तसेच दिवाळी अंकातून कथा व ललित लेखही लिहिले आहेत. त्यांच्या आवडीचे विषय म्हणजे निसर्ग आणि मानव हे आहेत. वनवासी ही कविता वळीव या काव्यसंग्रहातून घेतली आहे. दोणार दर्यात राहणारे आदिवासी लोक यांना निसर्गाविषयी असणारे प्रेम या कवितेतून व्यक्त झाले आहे. वनवासी लोक आणि त्यांचे जीवन. कळसुबाईच्या डोंगर दऱ्यात राहणारी मुलं. खडकावर बडून जेवण, भाजी भाकरी. निसर्गाच्या संगतीत राहणं, जमिनीवर झोपणं आणि आभाळ पांघरणं हेच त्यांचं जीवन. वाघ सिंहासारखे शूर आणि माकडांच्या सारखे चपळ. उन्हा तानातून फिरणारे हे लोक. चंद्राच्या प्रकाशात राहणारे. सशाच्या वेगाने उंच उंच डोंगर चढून चांदण्यासुद्धा घेऊन येण्याची इच्छा करणारे. आशय. निसर्गाच्या संगतीत डोंगर दऱ्यात राहणारे आदिवासी वनवासी लोक त्यांचे जीवन खरे तर खडतर असते, पण ते मात्र जगताना अत्यंत आनंदाने निसर्गाचा आनंद घेत जगत असतात. त्यांच्या रोजच्या जीवनाचे वर्णन कवी तुकाराम धांडे यांनी वनवासी या कवितेत केले आहे. वनवासी म्हणतात, डोंगर दऱ्यात जन्माला आलेली आम्ही मुलं आहोत. कळसुबाईच्या डोंगर दऱ्यात जन्माला आलेली आणि तेथेच वाढणारी वनवासी मुलं आहोत. उन्हा तानातून डोक्यावर अंगावर काहीही न घालता वाऱ्या पावसातून उघडी बोडकी फिरत असतो. प्रवरा नदी ही आमची माय आहे. आम्ही या डोंगरात खेळताना तेथील खडकावर बसूनच हातावर भाकरी घेतो, त्याच्यावर रानात मिळणाऱ्या भोकरांची ताजी भाजी घेऊन खातो आणि समाधानाने ढेकर देतो. टेकडीच्या अवतीभोवतीच आम्ही खेळतो. वाऱ्याच्या संगतीने पळतो. कंटाळा आला की तेथेच जमिनीवर लोळतो आणि आभाळाचं पांघरून अंगावर घेतो. या आदिवासींचे जीवन किती खडतर असते याचा अंदाज या कवितेतून आपल्याला येतो. आम्ही वाघाच्या वंशात जन्मले आहोत. ओहळा पलीकडेच आमचे गाव आहे. वांदार नळी, उंबर माळी या गावाचे आम्ही आहोत. सूर्यावर रुसून बसू आणि चंद्राकडे बघून हसू. रातकिड्यांच्या बरोबर आम्ही बोलू. घोंगडी पांघरून चंद्राच्या प्रकाशात नाच करू. डोक्यावर आभाळा घेऊन, म्हणजे त्यांच्या डोक्यावर नेहमी आभाळाचं छत्र आहे. एखाद्या सिंहाच्या थाटात आम्ही ऐटीत चालू. डोंगरावर कड्यावर असणाऱ्या झाडामधून जे पक्षी असतील त्यांची भाषा आम्हाला अवगत असते ना, त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या बोलीतून बोलू. उंच डोंगर चढून जाऊ. ते चढून जाणं आम्हाला काहीच अवघड नाही. डोंगर आम्ही सशाच्या वेगाने भराभर चढून जाऊ. आमचं रोजचं जीवनच या डोंगरांशी निगडीत असल्याने कितीही उंच डोंगर आम्ही चढू शकतो आणि गगनाला सुद्धा हात लावून तेथील चांदणे आणू शकतो इतकी आमची शक्ती आहे. इतकी आमची इच्छाशक्ती जोरदार आहे. असे आम्ही पराक्रमी आहोत. कोणतेही काम करायचे ठरवू ते आम्ही पार पाडू शकतो. नवीन शब्द.
पोरह पोर मुलं, परवरा प्रवरा, भोकर एक भाजीचं फळ, वहाळ पल्याड ओढ्याच्या पलीकडे, शिंहाच्या सिंहाच्या, गंगना गगना आकाशाला, भाषासौंदर्य. तुकाराम धांडे यांच्या निसर्गाविषयीच्या आणि आदिवासी लोकांच्या विषयीच्या कविता प्रसिद्ध आहेत. वनवासी लोकांचे निसर्गाविषयीचे प्रेम हे अतूट असते. या सर्वाचे वर्णन वनवासी या कवितेत फार छान केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचीच बोलीभाषा वापरली आहे. पोरह, हातावं, खडकावं, शिंहाच्या असे कितीतरी शब्द या कवितेत आले आहेत, त्यामुळे त्या कवितेचं सौंदर्य अजूनच वाढले आहे. कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटच्या शब्दातील यमकामुळे कवितेला लय आली आहे. विचार सौंदर्य. विद्यार्थ्यांना आदिवासी किंवा जंगलात रानावनात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाची कल्पना या कवितेतून येते, त्यामुळे त्यांचे जीवन कसे असते हे पाहण्यासाठी मुलांनी डोंगरावर जाऊन तेथील लोकांचे जीवन बघून आले पाहिजे. डोंगर टेकड्या चढण्याचा आनंद घेतला पाहिजे. त्यांचे जीवन जवळ जाऊन पाहिले पाहिजे. हा एकल चांगला विचार त्याने या कवितेच्या माध्यमातून मांडला असावा असे वाटते. पुष्टीधन. ह्या लिंकवर जाऊन वनवासी या कवितेचा व्हिडिओ बघा व त्याची चाल समजून घ्या. वरील लिंकवर जाऊन कळसूबाईची माहिती मिळवा. वस्तुनिष्ठ प्रश्न. एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, कवितेत ज्यांचा उल्लेख आला आहे ती मुलं कोणाची आहेत असे लेखकाने म्हटले आहे. दोन, या कवितेत कोणकोणत्या प्राण्यांचा उल्लेख आला आहे. तीन, या मुलांची कोणती कौशल्ये कवीने सांगितली आहेत. चार, कवीची कोणती कल्पना तुम्हाला आवडली. गाळलेल्या जागी योग्य पर्याय घाला. क, आम्ही पोरं डॅश आणि डॅश आहोत. पर्याय: एक, हरिश्चंद्रगडाची गंगा आईची. दोन, डोंगर राजाची कळसू आईची. तीन, भंडारा डोंगराची भवानी आईची. ख, आम्ही डॅश वेगाने डोंगर चढून जाऊ. पर्याय: हरणाच्या, माकडाच्या, सशाच्या, वाघाच्या. ग, हात लावून डॅश येऊ डॅश घेऊन. पर्याय: एक, गंगना चांदण्या. दोन, आभाळा चंद्र. तीन, क्षितिजा ग्रहांना. मुक्त प्रश्न. आदिवासी आणि शिक्षण याविषयी आत्ताची परिस्थिती कशी आहे याविषयीची माहिती मिळवा आणि त्याबद्दलचे तुमचे मत लिहा. त्यांना अजूनही तुमच्यासारखे शिक्षण मिळण्याविषयी तुम्हाला काय वाटते ते 5 ते 7 ओळीत स्पष्ट करा. संदर्भ लिंक्स.